मुळामध्ये या महापुराला जर का सरकारच्या नाकर्तेपणामुळं आम्हाला तोंड द्यावं लागत असेल तर मग आम्ही सरकारच्या विरोधात का बोलू नये या प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे. खर तर महापूर आम्ही 2005 चाही बघितलेला आहे, 2006 चाही बघितलेला आहे. 2005 साल आम्ही त्यावेळी शिरोळचा आमदार होतो मला माहिती आहे. त्याही वेळा आम्ही संकटामध्ये होतो पण त्यावेळी आमचं एवढं नुकसान झालेलं नव्हतं कारण त्यावेळेपेक्षा आता 5.5 फुटानं पाण्याची पातळी वर आलेली होती. आमच्या घरात पाणी आलं होतं, आमचा जीव घाबरलेला होता, शेती बुडाली पण घरातलं काही वाहून गेलेलं नव्हतं, भांडीकुंडी वाहून गेलेली नव्हती, घरं पडलेली नव्हती, शहरात पाणी शिरलेलं नव्हतं. आता शहरात पाणी शिरलं, गावात पाणी शिरलं, घरं पडली, भांडीकुंडी गावामध्ये अक्षरशः पाण्याच्या धार लागलेली, धारेत सगळी कौलं सुद्धा वाहून गेली, एवढी वाईट परिस्थिती आली. हा केवळ निसर्गाचा प्रकोप नव्हता. मी 2005 साली राज्यकर्त्यांची भूमिका, त्यावेळच्या सरकार, त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांचं पूरग्रस्तांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आत्ताच्या मुख्यमंत्र्यांचा दृष्टिकोन हेही बघितलेला आहे. त्यावेळी स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. महापुराचं संकट आल्यानंतर अगदी हवामान खात्यानं इशारा दिलेला होता जाऊ नका म्हणून, विमान उतरायला परवानगी नव्हती तरी सुद्धा ते इथं आलेले होते महापुरामध्ये आणि पूरग्रस्तांना भेटून गेलेले होते. एकूण दोन राज्यातल्या वादाचा प्रसंग बघितल्यानंतर त्यावेळी विलासराव देशमुखांना माहिती होतं की कर्नाटक सरकार कुणाचं ऐकणार आहे. त्यावेळी त्या महापूर काळामध्ये सोनिया गांधीनं इथं आणलेला होता कारण त्यावेळी तिकडंच काँग्रेसचं सरकार होतं, इकडे काँग्रेसचं सरकार होतं, केंद्रामध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि या सगळ्यांना एकत्रित बसून जर निर्णय कुठं होत असेल तर सोनिया गांधीने लक्ष घातलं तरच निर्णय होणार आहे म्हटल्यानंतर शिरोळला सोनिया गांधींना घेऊन विलासराव आलेले होते. देवेंद्र फडणवीस तुम्ही मात्र महाजन यात्रा काढत बसले वाटले नाही. मी गिरीश महाजनना 5 तारखेला फोन केलेला होता, मी त्यांना सांगितलेला होता की कर्नाटक सरकार बरोबर संपर्क साधा आणि माझी जी माहिती आहे त्या माहितीनुसार आलमट्टीच्या पाण्याची पातळी 520 मीटरवर गेलेली आहे आणि हे धोका याच्यामध्ये मला मोठा धोका दिसतोय कारण 520 मीटरवर जर का आलमट्टीच्या पाण्याची पातळी राहिली तर आलमट्टीचं पाण्याचं एकूण पातळी आणि शिरोळ तालुक्यातल्या पाण्याची पातळी आणि एकूण शिरोळ पासून आलमट्टी धरणापर्यंत अंतर लक्षात घेतलं तर पाण्याला एक फुलं घालत असताना 10 फुटाला किंवा 4 फुटाचा आम्ही उतारा देतोय पण नदीला उतारा किती पाहिजे म्हणजे डोंगरावरनं येणारं पाणी वेगात खाली येत होतं आणि पुढे जाणारं पाणी मात्र अतिशय मंद गतीनं पाणी जात होतं म्हणून 10-12 दिवस महापुरामध्ये आम्हाला तडफडत बसावं लागलं. हा निसर्ग निर्मित पूर नव्हता तर हा मानव निर्मित पूर होता आणि याला सरकारचं धोरण जबाबदार आहे आणि म्हणून हा आक्रोश आहे लक्षात ठेवा. त्यामुळं या पाण्याची पातळी 5 फुटानं वाढली. माझ्याकडे रिपोर्ट आहे हवामान खात्याचा 30 जुलैला वेधशाळेनं सरकारला कळवलेला होता. 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख, 5 तारीख आणि 6 तारीख प्रचंड मोठा पाऊस पडणार आहे आणि सावध राहावा. परंतु या वेधशाळेच्या इशाऱ्याकडे सरकारनं साफ दुर्लक्ष केलं. मी 5 तारखेला फोन केला होता त्यावेळी जर पाऊस पडत होता तरी सुद्धा आमचा जलसंपदा मंत्री जो महापुरामध्ये शिल्पी काढतोय त्यानं गांभीर्यानं घेतलं नाही. अरे जरा लाज वाटली पाहिजे. कर्नाटकचं सरकार पाडायला अर्ध मंत्रिमंडळ घेऊन त्या हॉटेलमध्ये गेलेला होता आणि तुम्हाला एक सदस्य मंत्रिमंडळ होतं तिथं येडियुरप्पाचं, तुम्हाला येडियुरप्पा ऐकत नव्हता. जर का कालमध्ये विसर्ग वाढवला असता तर या पाण्याची पातळी एवढी वाढली नसते. याला जबाबदार कोण? खर तर कृष्णा लवाद जो आहे त्या लवादचा 2010 जो निर्णय आहे त्या निकालानुसार भविष्यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि त्याचबरोबर केंद्र सरकार या तिघांचं मिळून एक स्वायत्त असं पूर नियंत्रण मंडळ नेमावा आणि त्या मंडळाच्या देखरेखीखाली कर्नाटकातल्या
धरणाचा विसर्ग आणि महाराष्ट्रातल्या धरणांचा विसर्ग किती असावा हे धोरण ठरवावा हा निर्णय जल आयोगानं 2010 साली दिलेला आहे. आता 2019 आहे, अजूनही हा या मंडळाची निर्मिती झालेली नाही. महाराष्ट्र सरकार वेगळंच सांगतंय, कर्नाटक सरकार वेगळंच सांगतंय, केंद्र सरकार वेगळंच सांगतंय. आणि त्यावेळी तुम्हाला मी सांगतो की ज्यावेळी इतर मुख्यमंत्री 10 तारखेला आलेले होते त्यांनी सांगितलं की अलमट्टीतून 5.5 लाख कुशकनं विसर्ग चालू आहे. त्या दिवशी मी अलमट्टीच्या संकेतस्थळावर माहिती घेतली. अलमट्टीचं संकेतस्थळ वेबसाईट हे कर्नाटक सरकारचं अधिकृत वेबसाईट आहे. त्या दिवशी तिथं विसर्ग होता 3,63,000 कुशक. मग 3,63,000 कुशक विसर्ग असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र सांगतात 5.5 लाख कुशकनं तिथं विसर्ग चालू आहे. ही खोटी माहिती तुम्ही आम्हाला का दिली या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि त्यामुळं आमची घरं पडली, त्यामुळं आमची स्थिती बुडली आणि म्हणून हा आक्रोश आहे. चंद्रकांत पाटील, तुम्ही जर याला शिमगा म्हणत असाल तर हा शिमगा करायची वेळ तुम्ही आणली आहे आणि म्हणून तुमच्या नावानं हा शिमगा आहे असं म्हटलं तर काय चुकीचं ठरणार नाही. तुम्हाला काय शेतकऱ्यांची दुःख कळणार? कधी आयुष्यात खुरपा हातात घेतलंय का? तुम्हाला काय संसारी माणसाची दुःख कळणार? कारण आयुष्यभर तुम्ही वार लावून जेवढा तुम्हाला संसार काय असतोय, भांडी कुंडी काय असतोय, महिन्याचा खर्च काय असतोय काय कळणार? तुम्ही कधी व्यापार केलाय? काटा पारडं कधी हातात घेतलाय? व्यापाऱ्यांची दुःख काय असतात तुम्हाला काय कळणार? आणि म्हणून तुम्ही जर का अशा पद्धतीनं पूरग्रस्तांची शिमगा म्हणून संभावना करत असाल तर हा शिमगा तुम्हाला मागात पडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा. अरे कुणाची चेष्टा करताय? ही काय भिकाऱ्यांची औलाद आहे काय? ही काय भिकाऱ्यांची फौज आहे काय? अरे तुम्हाला 10 वेळा भीक घालू आम्ही एवढी आमची ताकद आहे, परंतु आमच्यावर परिस्थितीनं ही वेळ आलेली आहे आणि तुमच्या धोरणामुळे ही वेळ आलेली आहे. मला एक सांगा की हा हवामान खात्याचा अहवाल आलेला असताना सुद्धा मग या वेधशाळेच्या या इशाऱ्याकडे सरकारनं दुर्लक्ष का केलं या प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे. जर वेधशाळेचा हा इशारा गांभीर्यानं सरकारनं घेतला असता, जलसंपदा मंत्र्यानं घेतला असता, पालकमंत्र्यानं घेतला असता, मुख्यमंत्र्यानं घेतला असता, तर शान्या माणसानं पहिला निर्णय घेतला असता जिल्ह्यातली जेवढी धरणं आहेत ती तेवढी निम्मी खाली केली असती, निम्म्यानं खाली केली असती. माझ्याकडे माहिती आहे 2 ऑगस्टला या जिल्ह्यातली सगळी जलाशय 95% भरलेली होती. म्हणजे पडलेला पाऊस साठवायला त्या धरणामध्ये क्षमताच नव्हती. जे आलं ते पाणी सगळं खाली आलं, पुढे जायला वाव नव्हता आणि म्हणून हा मानवनिर्मित पूर आहे लक्षात ठेवा. यापूर्वी सुद्धा अतिवृष्ट्या झालेल्या आहेत, यापूर्वी सुद्धा निसर्गाचा कोप झालेला आहे, पण एवढं नुकसान झालेलं नव्हतं. या लोकांच्या नादानपणामुळं या हे नुकसान झालेलं आहे. अरे जे मॅनेजमेंट तुम्ही दुसऱ्याचे पक्ष फोटो फोडण्यासाठी वापरता, जे मॅनेजमेंट तुम्ही आमदार फोडण्यासाठी वापरताय, ते मॅनेजमेंट तुम्ही पुरासाठी का वापरलं नाही? काय तुम्हाला माणसं मारायची होती? गरिबाची थट्टा करायची होती? आम्हाला भिकारी बनवायचं होतं? कुठं फेडाल हे पाप आणि या पापाचं तुम्हाला प्रायश्चित घ्यावं लागेल हे चंद्रकांत पाटील सांगायला मी इथं आलेलो आहे. आम्ही काय भिकाऱ्यांची औलाद नाही. आणि मग अशा पद्धतीनं आमची चेष्टा केली, काय करायला हवं तुम्ही? म्हणे आम्ही पुरासाठी काम करायला लागलोय, पूर नियंत्रणासाठी प्रयत्न करायला लागलोय. काय काम केलं तुम्ही? 4 तारखेपासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ 16 दिवस, किती जवळ झाले, 24 दिवस झाले. यात सरकारने नेमकं काय केलं? फक्त 5,000 रुपये दिले सानुग्रह अनुदानाच्या नावानं दिले, तेही कुणाला मिळालेलं नाही. कुणाला मिळालेलं नाही. गावागावात भांडणं चालू आहेत. प्रशासनाची चूक नाही, त्या विचारांचं तोंड दाबून बुक्क्याचा मार सुरू झालेला आहे. कारण त्यांनी यादी काढलेली आहे, पण यादी काढले तेवढे पैसे झालेले नाहीत. त्यांना काय सांगितलंय? एवढंच पैसे वाटायचं, यादी लांब लचक पैसे थोडे. आणि मग ते देणार कसं? आणि मग प्रत्येक गावात, प्रत्येक चावडीवर, प्रत्येक ग्रामपंचायतीत हाणामाऱ्या व्हायला लागलेल्या आहेत, भांडणं व्हायला लागलेले आहेत. कारण तिथं आलेल्या माणसाकडे पैसे नाहीत. लोक म्हणतात पैसे का देत नाही. या महापूर काळामध्ये खर तर मी प्रशासनाला दोष देणार नाही, कारण गावागावामध्ये ज्यावेळी मी फिरत होतो तुमच्यासारखं यांत्रिक बोटी घेऊन पर्यटन नाही केलं. मी या 15 दिवसामध्ये महापूर काळामध्ये सरकारी यंत्रणेचा वापर न करता माझ्या पद्धतीने मी लोकांच्या पर्यंत पोहोचलेलो आहे. मी नाही तुमची सरकारी बोट घेतली, मी नाही सरकारी यंत्रणा वापरली,
कारण प्रशासनाच्या कामामध्ये आपण अडथळा आणावा असा आम्हाला अजिबात वाटला आहे. पण तरी सुद्धा शिरोळा तालुका असेल, हातकणंगले असेल, चंदगड असेल, आजरा असेल किंवा इकडं शाहूवाडी, पन्हाळा ते पलूस, वाळवा, सगळ्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या गावामध्ये, पूरग्रस्त गावामध्ये मी पोहोचलेलो होतो आणि मला माहिती आहे तिथल्या परिस्थिती. त्या त्या गावातल्या गावामध्ये तिथं ग्रामसेवक हजर होता, त्या त्या गावामध्ये तलाठी हजर होता, त्या त्या गावामध्ये वायरमन हजर होता. पण ते बिचारे करणार काय, फक्त लोकांच्या शिव्या खात होते. कारण वर्ण आदेश काहीच नाही, लोकांना वाटायचं हे सगळी सरकारी माणसं आहेत. आणि मग यांनी आम्हाला धान्य द्यावा, यांनी आम्हाला रॉकेल द्यावा, यांनी आम्हाला बुटी द्याव्या, पण त्यांच्या हातामध्ये काहीच नव्हतं आणि वरिष्ठ त्यांचे फोन घेत नव्हते, अशी अवस्था त्या गावातल्या प्रशासनाची होती. अक्षरशः हातभार झालेले होते. पोलिसांना ही सगळी परिस्थिती हाताळता कंट्रोल होत नव्हते. त्यामुळे मी दोष शहाणा देणार नाही. जे अति उंटावरचे शहाणे तिथं मुंबईमध्ये बसले, त्यांच्या नादानपणामुळं हा पूर आम्हाला त्रासदायक ठरलेला आहे. आणि म्हणून आम्ही तुम्हाला बोलतोय आणि आता बोलणार, कारण आता वेळ निघून गेलेला आहे. आमचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे, माणसं रस्त्यावर आलेले आहेत. एका माणसाला जगायचं कसं हा प्रश्न पडलेला आहे. काय करायचं पुढे काय? आता तुम्ही फक्त आमच्या जखमेवर मीठ तोलायचं काम करताय. तुम्ही 23 ऑगस्टला एक JR काढला. JR काय काढला? जर पूरग्रस्त पूरबाधित जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं पूर्णपणे कर्ज, पीक कर्ज आम्ही माफ करत आहोत. खरीप पीक कर्ज कधी काय होमवर्क केलंय का? गृहपाठ केलंय का? पीक खरीप पीक कर्ज कशाला म्हणतात? अरे माहिती नाही तरी अतिशहाणपणा कशाला करताय? हा JR असा खरीप पीक कर्जाचा अर्थ 1 एप्रिल ते 14 ऑगस्ट या काळामध्ये जे पीक काढलं जात, पीक कर्ज काढलं जातं त्याला खरीप पीक कर्ज म्हणत. आमच्या शेतकऱ्यानं खावटी काढून भात केलाय, खावटी काढून सोयाबीन केलाय, खावटी काढून भाजीपाला केलाय आणि ज्या उसाला कर्ज काढलेलं आहे, अरे अतिशहाण्यानो, ते कर्ज आम्ही गेल्या वर्षी काढलेलं आहे 2018 ला. जे पीक आज उभं आहे, पीक कर्ज काढून आम्ही काही खिशात घालत नाही, घरासाठी खर्च करत नाही. आम्ही त्या पीक कर्जातला शेती करतो, मेहनत करतो. आज आमच्या शेतामध्ये जो 11-12-13 महिन्याचा ऊस उभा आहे, त्या उसाची उसाभर करण्यासाठी, लागण करण्यासाठी, आंतरमशागत करण्यासाठी, खत घालण्यासाठी आम्ही 2018 साली कर्ज काढलेला आहे. आणि तुम्ही कर्ज माफ करताय 2019 न, आणि वर म्हणता की आम्हाला सगळं कळतंय. कसं कळणार? कोंबडी चोर कृषी मंत्री आणि ज्याला शेतीतलं, व्यापारातलं, कशातलंच काय माहित नाही तो पालकमंत्री. मग JR असाच निघणार काय? चंद्रकांत पाटील, तुम्ही कुठला धंदा केला एवढं तरी सांगा मला. सांगा मला एकदा सांगा. होऊनच जाऊन ती बिंदू चौकातली काही सभा होत नाही असं दिसते. इथं तरी होऊन दे एकदा, होऊन जाऊन दे एकदा. तुम्ही काय नेमका धंदा केला आहे आणि कुठल्या धंद्यातलं तुम्हाला माहिती आहे? तुम्हाला व्यापारातलं काही माहिती आहे? तुम्हाला काही संसारातलं माहिती आहे? तुम्हाला विद्यार्थ्याच्या प्रश्न, विद्यार्थी नेते होते म्हणता. अहो तुम्ही विद्यार्थी नेते होता कधी काळी, विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत होता. मला एक सांगा की महापुरानं सगळंच उद्ध्वस्त झालेलं आहे. आता आमची पोरं इंजिनिअरिंग कॉलेजला आहेत, मेडिकल कॉलेजला आहेत, त्यांची फी कशी भरायची? रानातला ऊस गेलेला आहे, पुढचं 1 वर्ष 1.5 वर्ष उत्पन्न येत नाही, घर पडलेलं आहे. त्या पोरांनी फी कशी भरायची? काय विचार करणार त्या पोरांच्या शिक्षणाचा? विद्यार्थी नेते ना तुम्ही, काय एका अक्षरानं तरी या विद्यार्थ्यांच्या फी बद्दल, फी माफी बद्दल, त्यांना मदत करण्याबद्दल तुम्ही बोलला का? कुठल्या धंद्यातलं तुम्हाला कळतंय हो? कशातलं तुम्हाला कळतंय? आणि मग जे आक्रोश करतात त्यांच्या आक्रोशाला शिमगा म्हणून हिनवता लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आणि म्हणून आता आपल्याला इथं एक ठरवावं लागेल की असं हे सदा सजे लक्ष देणार नाही. यांना फक्त आपली चेष्टा करायची आहे. JR काढलाय, आता दुरुस्त होत नाही लवकर, तो दुरुस्त होईपर्यंत गणपती येणार, गणपतीच्या नादात आपण सगळे गप्प बसणार आणि गणपती जायच्या आधी आचारसंहिता लागू होणार आणि मग कुठला शासन निर्णय होणार नाही. ही परिस्थिती आहे. मग आपल्या कर्जाचं काय? मग आपल्या नुकसान भरपाईचं काय? मग आपल्या वाहून गेलेल्या उसाचं, मोटरीचं काय, ढासळलेल्या विहिरीचं काय आणि
भाऊन पुरामध्ये बुडलेल्या दुकानाचं काय, व्यापाऱ्यांचं काय, हा सगळा प्रश्न आहे. व्यापाऱ्यांनी इथं आक्रमक भूमिका घेतली आहे. मला व्यापारी बंधूंना एवढंच सांगायचं आहे की या अशा दळभद्री लोकांना भीक घालू नका. तुम्ही GST भरायचं नाही असा निर्णय घ्या, इन्कम टॅक्स भरायचं नाही असा निर्णय घ्या, कुठलाही कर भरायचं नाही असा निर्णय घ्या. आणि जर का ही बाजार गुणग्यांची फौज तुम्हाला जर त्रास द्या लागले, फक्त हाक द्या, आम्ही तुमच्या पाठीशी राहायला तयार आहे. नाहीतर ही काय तुम्हाला देत नाही, यांच्या हातनं काय होत नाही, हे फक्त गंडवागंडवी करायच्या नादात आहेत. मुळामध्ये यांच्याकडे पैसा नाही. 5,000 रुपये द्यायला पैसे नाही त्यांना, म्हणून यांनी पैसे कमी देऊन प्रशासनाला सांगितलं की तेवढंच वाटा, गावागावांमध्ये लावता येईल तेवढी भांडणं लावा. लोक त्या भांडणामध्ये गुंतून पडतील, म्हणजे कोण पैसे का मिळत नाही त्याच्याकडे त्यांचं लक्षच जाणार नाही, हा यांचा डाव आहे लक्षात ठेवा. या जाणीव बंटी साहेब हे जाणीवपूर्वक गावागावामध्ये भांडणं लावता येतील, कारण त्यांना त्यात गुंतवून ठेवायचं आहे लोकांना. केंद्राची मदत आज पथक आलं होते. बघा पथक कधी आलं, आज. कर्नाटकचं कधी आलं, आधीच येऊन गेलं. अमित शहा गृहमंत्री आहेत. खर तर हा सगळा पूरग्रस्तांना मदत करण्याचा जो विभाग आहे तो गृहमंत्र्याच्या अखत्यारीत येतो. म्हणजे केंद्रीय गृहमंत्र्यानं इथं यायला पाहिजे. होता ते नुकसान कोणाचं जास्त झालंय, महाराष्ट्राचं का कर्नाटकाचं? महाराष्ट्राचं. आणि अमित शहा कुणीकडे गेले? कर्नाटकाला गेले. तिथं कशाला गेले? कशाला गेले? कोण सरकारी माणूस आला इथं सांगा? केंद्राचा कोण प्रतिनिधी आला? कोण आला? म्हणजे यांना काही बर, केंद्रानं कर्नाटकला मदत जाहीर केली, केरळला मदत जाहीर केली, महाराष्ट्राला अजून काहीच केलेलं नाही का? यांची हिंमत नाही अमित शहा समोर बोलायची, त्यांची हिंमत नाही नरेंद्र मोदी समोर बोलायची. अरे तुमच्यात काय दम असेल तर तिथं आवाज काढा की तिथं सांगा. तुमच्यात दम असेल तर लोक शिमगा करायला अमित शहा आता काय बसणार नाही, तुमच्या दारात येतील असं सांगा. मग कुठे या कोल्हापूरला मदत मिळेल? कारण या कोल्हापूरला जो काय महापूर आला त्याला केंद्र सरकार सुद्धा जबाबदार आहे. आणि त्यामुळं केंद्राला किमान 25,000 कोटी रुपये द्यायला पाहिजेत, तरच व्यापाऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, उद्योजकांचं, सगळ्यांचं पुनर्वसन होणार आहे. तरच खऱ्या अर्थानं मदत करताना. आणि राष्ट्रीय आपदा कोष नावाचा एक निधी असतो, ज्यातून केरळला गेल्या वर्षी भरीवर्षी केंद्र सरकारनं मदत केलेली आहे, त्या राष्ट्रीय आपदा निधीतून कोल्हापूरला, सांगलीला, महाराष्ट्राला किमान 25,000 कोटी जर का दिले तर मग बंटी साहेब आपल्याला पूरग्रस्तांना, मग व्यापाऱ्यांना मदत देता येईल, उद्योजकांना मदत देता येईल, शेतकऱ्यांना मदत देता येईल, यंत्रमागधारकांना मदत देता येईल, जनावर जे पशुपालक आहेत त्यांना मदत देता येईल, ज्यांचे घर दारं वाहून गेले त्यांना मदत देता येईल. अरे लाज वाटली पाहिजे. तुम्ही 1 आणि 2 लाख रुपये पडलेल्या घराला द्यायची भाषा करताय. 1 लाख 2 लाखला काय येत आहे? काय येत आहे 2 लाखाला? की हे पुराचं पाणी महाराष्ट्रात आलं, तिनं घर पाडलं, नुकसान झालं 2 लाख रुपये, 1 लाख रुपये सानुग्रह आणि 1 लाख रुपये काहीतरी घरकुलचं. तेच पाणी कर्नाटकात गेलं, तिथलं घर पडलं 5 लाख रुपये. पाणी तेच, नदी तेच, राज्य पाऊस तोच. राज्य बदललं की धोरण बदललं, काय चाललंय? काय का चेष्टा करताय तुम्ही? कशासाठी चेष्टा करताय? आणि मग अशा पद्धतीची जर का तुमची भूमिका असेल तर मग आम्ही गप्प बसणार नाही. कारण कोल्हापूरच्या लोकांना मुकाट्यानं अन्याय सहन करायची सवय नाही. आणि तुमचा आवाज जर अलीकडे जास्त वाढा लागलाय, त्या आवाज खाली कसा करायचा हे आम्हाला चांगलं माहित आहे. जेवणीचं अस्त्र काढलं तर मग तुम्हाला कळायचं सुद्धा नाही मागचं पुढचं. आणि त्या पद्धतीने मी तुम्हाला एवढंच सांगतो की या गोर गरिबांच्या भावनेशी जर का हे सरकार खेळ खेळणार असेल तर तुम्हाला काय करायचं ते का? 149 ची नोटीस आहे काय? 149 ची नोटीस लावा, नजर कायदेत ठेवा, अटक करा, टाडा लावा, मोका लावा, काही लावा, पण तुमच्या नरड्यावर पाय ठेवल्याशिवाय सोडणार नाही, हे लक्षात ठेवा. ईडी लावा, काही लावा, काही घाबरत नाही. तर आमच्याकडे आहेच काय? आम्ही आधीच भिकारी आहे, आमच्याकडे गमावल्यासारखं काहीच नाही. पात्र यांच्या भानगडी काढायला लागलो
तर मात्र त्यांचा त्यांना पाचा पैसा होईल म्हणून ते बिंदू चौकात येत नाही, दुसरं काही कारण नाही. आणि म्हणून मोकाट्याना या लोकांचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान सरकारनं स्वतः जबाबदारी घेऊन भरून काढावं. कारण तुमचं तुम्ही जर का योग्य पद्धतीचं नियोजन केलं असतं तर आमचं एवढं नुकसान झालं नसतं, आणि म्हणून सरकारनं भरून घेतलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. बघायला नुकसान भरपाई नुकसान बघायला एक पालकमंत्री चंदगड आत्र्याला गडहिंग्लजला गेले, 2 तासात 2 तालुके बघून झाले. राजू बरोबर आहे का? 2 तासात 2 तालुके काय बघितलं? आणि ते गाडीने गेले मोटरीना 2 तासात चंदगड आणि गडहिंग्लज बघून कसा झाला? मी सकाळी 8 गेलो होतो, रात्री 10 परत आलो, तरी सुद्धा मला 2-3 गावं जिथं भूस्खलन झालंय चंदगड मध्ये तिवरवाडीला तिथं जाता आलं नाही. मग यांनी 2 तासात काय बघितलं? का चेष्टा करताय? बरं हे तिथं चंदगडची परिस्थिती सुद्धा अशीच, त्या कर्नाटकनं हिडकल डॅम मधलं पाणी भरून ठेवलं, ते पाणी खाली सोडलं नाही, आणि त्यामुळं तिची ताम्रपर्णी आणि घटप्रभा या दोन्ही नद्यांना पूर आला. आणि घरामध्ये कोवाडमध्ये जाऊन बघा तिथल्या व्यापाऱ्यांची अवस्था काय झाली आहे, काय कशी 3-3, 2 मजली घरं पडलेली आहेत, कसं 2 मजल्यावर ठेवलेलं सगळं सामान वाहून गेलेलं आहे. हे कशामुळं हे कर्नाटक सरकार असं हटवादीपणा का करत होता? का 2 राज्यांमध्ये समन्वय नव्हता? आणि हे सगळे विषय आहेत. म्हणजे हा मानव निर्मित पूर असल्यामुळं आपल्याला हा त्रास सहन करावा लागलाय, आणि याची जबाबदारी सरकारला घ्यावीच लागेल. एकतर शेतकऱ्यांचं नुसता पूर बाधित नव्हे, हा कोल्हापूर जिल्हा अतिवृष्टी बाधित सुद्धा आहे. या काळामध्ये जो पाऊस पडलेला आहे त्या पावसामुळे जमिनी खरडून गेलेल्या आहेत, बांध फुटलेले आहेत, पूर न आलेल्या भागामध्ये सुद्धा शेती गेलेली आहे, भाऊन घरं पडलेले आहेत, नद्यांनी प्रवाह बदललेले आहेत, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. त्यामुळे अतिवृष्टी बाधितांना सुद्धा पूरग्रस्तांच्या सरकार एक ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे, पंचनामे तर सगळ्यांचेच झालेले आहेत, त्या सगळ्यांचं सरसकट कर्ज माफ झालं पाहिजे. मोटरी आमच्या राहून गेलेल्या आहेत, गेल्या वर्षाची वीज बिलं पूर्णपणे माफ केली पाहिजेत, आणि आम्हाला तुमचं काही देणं नाही म्हणून असं पत्र आलं पाहिजे. आणि त्याचबरोबर मग बाकीच्या ज्या काही मागण्या आहेत, पडलेल्या घरांच्या असेल, विद्यार्थ्यांच्या फीचा असेल, व्यापाऱ्यांचा असेल, या सगळ्या मागण्या तो जोपर्यंत तुम्ही मान्य करणार नाही तोपर्यंत हा आमचा संघर्ष चालू राहणार. की नुसतं डरकाळी फोडण्यासाठी आम्ही नाही, नुसतं इथं एक दिवस झालं पेपरला बातमी आली आंदोलन संपलं असं होणार नाही. मी तुम्हाला विचारतोय, संघर्ष करायची तुमची तयारी आहे का? आहे का तयारी? मग आपल्याकडे फक्त 8-10 दिवस आहेत. 8-10 दिवसात जर शासन निर्णय झाला तरच आपल्याला यातून काहीतरी हाताला लागणार आहे, नाहीतर हाताला काहीही लागणार नाही. मागणं निवडणूक आचारसंहिता लागली तर काही निर्णय लागणार नाही. आणि म्हणून येत्या 8-10 दिवसात या सगळ्या संदर्भात आमच्या मागण्याच्या संदर्भामध्ये ठोस निर्णय झाला पाहिजे. गुराळांचा असेल, गुराळ घर होऊन गेलेले आहेत, तिथं मुंबईत मिट्टिका काय येत आहे कळत नाही तुम्हाला, गुराळ घरांचं काय काय नुकसान झालेलं आहे ते. आणि त्यामुळं त्याचे जे काही पंचनामे करायला माणसं नाही त्यांच्याकडं, त्याचा घोष असा काय तुमच्याकडं काय करणार आहात, याचा धोरण याचा मास्टर प्लॅन तयार झाला पाहिजे, तो लोकांच्या समोर मांडला पाहिजे, तो आम्हाला पटला पाहिजे, तर आम्ही गप्प बसू, नाहीतर आम्ही गप्प बसणार नाही. हा आमचा निर्णय आहे, बरोबर आहे की नाही? तोपर्यंत आपल्याला लढत राहावं लागेल. आणि म्हणून हे जे काही मंत्री संत्री आहेत त्यांनी तोपर्यंत मुंबईतच राहावं, तिथं बसून शासन निर्णय करावा. आता तुमचं इकडं काय काम नाही काय? हा पूर गेला, आता पाणी गेलं, आता काही जे काय करायचं ते प्रशासन इकडे काम कराल. तुम्ही मुंबई सोडायचं नाही, तिथंच मंत्रालयात बसायचं, सुट्टी दिवशी सुद्धा बसायचं, खाली मान घालून सगळे कामं करायचे, शासन निर्णय करायचा, आणि इथं येऊन कोल्हापूरला येऊन सांगायचं की हा हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. तोपर्यंत तुम्ही जर का गावाकडे आला, पूर भागामध्ये आला, तर तुम्हाला तुडवून मारल्याशिवाय सोडणार नाही, हे लक्षात ठेवा. ही पोकळ धमकी नव्हे,
हा आता सांगून ठेवतो ही धमकी खरी करून दाखवायची काय? हा यापूर्वी करून दाखवलेला आहे, अनेकांना माहिती आहे. त्यामुळं जर हे शेतकऱ्यांचे असतील, शेतमजुरांचे असतील, गरिबांची घराचा प्रश्न असेल, शहरातल्या व्यापाऱ्यांचा असेल, उद्योजकांचा असेल, हे प्रश्न मार्गी न लावता जर का हे इकडं आले आणि भाषणे करायला लागले तर भर सगळेच जाऊन त्यांना जा विचारायचं, त्यांची गडबड करायची. आणि पहिला शासन मुंबईला जा, शासन निर्णय करा आणि मग इथं आम्हाला आणून जे आर दाखवा, जे आर. आणि तोही आम्ही वाचणार. आमच्याकडे आता वकिलासकट सगळी माणसं आहेत, जे आरचा अर्थ काढणारे सुद्धा माणसं आहेत. फसवत्याला जे आर आम्हाला चालणार नाही. एक जे आर तुम्ही काढून फसवला असला चालणार नाही, कारण आत्ताच्या जे आर मध्ये 5% सुद्धा शेतकऱ्यांना लाभ होत नाही. आणि हे जर करणार नसाल तर गावागावामध्ये हणामऱ्या झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजे मग येऊन काय फौज घेऊन यायची असेल तर या बघू शकता काय व्हायचं एकदा, नाहीतर असंही मरायचं आहे तसंही मरायचं आहे. यांच्यावर दोन हात करता करता मोर्या किमान 5 लाख रुपये नुकसान भरपाई तरी देतील, देतील का नाही? तर अशी भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. घ्यायची का? इथून पुढे जोपर्यंत कर्जमाफी सगळ्यांसर सकट होत नाही, असा जे आर निघत नाही, वीज बिलाचा निर्णय होत नाही, घरांचा निर्णय होत नाही, व्यापाऱ्यांच्या धंद्याचा निर्णय होत नाही, बाकीचे निर्णय होत नाहीत, तोपर्यंत यांना एकही सार्वजनिक कार्यक्रम होऊन देणार नाही. बरोबर काय? हे करायचं काय? हात वर करून सांगा मला सगळ्याने. हा तुम्ही या, जर तुम्ही शासन निर्णय करून आला तर आम्ही तुम्हाला पायघड्या करायला पुढे येतो, आम्ही तुमचा हार सत्कार करायला पुढे येतो, गावाच्या विशीवर येऊन उभा राहतो आणि वाजत गाजत तुम्हाला गावात नेतो आणि सांगतो या भातर मंत्र्यांना आमचे सगळे प्रश्न मार्गाला लागले, आमचं जे काय असायचं असून दे पाठीमागे जे काय आम्ही उलट सुलट बोललो असेल आम्ही त्यांची माफी मागतो, पण आता याला मात्र मानला पाहिजे, गड्यांना आमचे सगळे प्रश्न सोडवले असं आम्ही म्हणायला तयार आहे. बरोबर आहे का नाही? ही भूमिका घेऊन आपल्याला जावं लागेल, नाहीतर एक दिवस आला मोर्चा काढला, भाषण केली, कलेक्टरला निवेदन दिलं काही नाही, फक्त आपल्या निवेदनाच्या रद्दीची एक कागद वाढल, याच्याशिवाय काही होणार नाही. आपल्याला वेळ प्रसंगी आपल्या न्याय हक्कासाठी कायदा हातात घ्यायची तयारी ठेवावी लागेल, तरच प्रश्न सुटणार आहे. एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.